पुणे शहर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने आणि पराक्रमाने पावन झालेली आपली भूमी। याच पुणे शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं एक मोठं स्मारक आता नव्याने उभं राहते हे आपण पाहू शकतो। पुणे महापालिकेचं हे आवार जे दिसतं या आवारामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य असं स्मारक लवकरच आता लोकार्पण त्याचं होणार आहे। आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या शुभ हस्ते येत्या 6 तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या या स्मारकाचं लोकार्पण होतंय। खरं तर छत्रपती शिवाजी महाराज केवळ एक पराक्रमी राजा नव्हते तर ते एक उत्तम प्रशासक होते, एक उत्तम राज्यकर्ते होते आणि म्हणून या लोकशाहीच्या माध्यमातून या ठिकाणी कारभार करताना, राज्यकारभार चालवताना राज्यकर्त्यांना प्रशासनाला एक महाराजांच्या आदर्श विचारांचा, त्यांच्या तत्व आणि मूल्यांचा एक त्यातून प्रेरणा घेता येईल आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं महाराजांची मूर्ती या ठिकाणी आता बसते, महाराजांचं स्मारक या ठिकाणी होत आहे आणि मला आनंद वाटतो की हे करताना मी स्वतःला भाग्यवान समजतो की आज या शहराचा प्रथम नागरिक म्हणून ज्या वेळेला मी काम करतोय माझ्या काळामध्ये आज हे घडतंय। मी स्वतः माझ्या संस्कृती प्रतिष्ठानच्या माध्यमातून या ठिकाणी विराजमान होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची जी काही प्रतिकृती दिसते, या ठिकाणी जो पुतळा दिसतोय तो स्वतः मी देतोय। जवळपास 2200 किलो चा हा ब्रॉन्झचा पुतळा या ठिकाणी आता उभा राहतोय, त्यामुळे निश्चित या पुणे शहराच्या वैभवामध्ये अधिकची भर महाराजांच्या या स्मारकानं या ठिकाणी पडेल असा विश्वास मला वाटतो। त्यामुळे समस्त पुणेकरांच्या दृष्टीनं सुद्धा एक आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट असेल की या महापालिकेच्या आवारामध्ये या लोकशाहीच्या मंदिरामध्ये आता छत्रपती शिवाजी महाराजांची ही मूर्ती, हे स्मारक हे आता उभं राहते।